नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 4.3 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। त्यातील पहिलं उदाहरण असं आहे, जर ए छेदाला बी बरोबर 7/3 तर पुढील गुणोत्तराची किंमत काढा। हे गुणोत्तर दिलेले त्यांनी दिलेलं गुणोत्तर ए छेदाला बी बरोबर 7/3 या गुणोत्तरावरून 5a+3b/5a-3b या गुणोत्तराची किंमत काढायची। प्रथम काय करायचं की ए छेदाला बी हे जे काही गुणोत्तर दिलेले आहे 7/3 या गुणोत्तराची रचना अशी करायची की जेणेकरून तुम्हाला हे गुणोत्तर मिळू शकेल। या गुणोत्तराचं थोडंसं बारकाईने निरीक्षण करा। या गुणोत्तरामध्ये ए चा सहगुणक 5 आहे आणि बीचा सहगुणक 3 आहे, म्हणजे या गुणोत्तराला एचा सहगुणक 5 करायचा आहे आणि बीचा सहगुणक 3 करायचा आहे, म्हणजे या गुणोत्तराला दोन्ही बाजूंना पाच छेद 3 ने गुणू, दिलेल्या गुणोत्तरा 5/3 ने गुण कस तयार होईल, ए गुणिला 5 बी गुणिला 3 बरोबर 7/5 3/3 पाहूया। ए गुणिला 5 म्हणजे 5a, बी गुणिला 3 3b बरोबर 7×5=35 आणि 3×3=9 हे गुणोत्तर मिळालं। आता मात्र परत आपण काही क्रिया अभ्यास आहे, समान गुणोत्तराचे क्रिया, त्याच्यामध्ये अशी क्रिया करायची की तुम्हाला या पद्धतीचं गुणोत्तर मिळेल। आपण एक क्रिया अभ्यासली, योगवियोग क्रिया, अंशामध्ये छेद मिळवायचा आणि छेदस्थानी अंशातून छेद वजा करायचा अशी एक क्रिया आहे। मग आता या ठिकाणी या गुणोत्तरावर योग वियोग क्रिया करू, योग वियोग क्रिया करू, कशी होईल ती क्रिया, 5a+3b/5a-3b बरोबर 35/9 छेदाला 35-9 पाहूया। पुढं 5a+3b/5a-3b बरोबर 35/9 44 35 मधून 9 गेले 26 मिळालं गुणोत्तर। परंतु अजून लक्षात येईल आपलं, 44 आणि 26 या अशा दोन संख्या आहे की त्या दोन संख्यांना कोणत्या तरी संख्येने भाग देऊन त्याला संक्षिप्त करता येईल। मग मला पुढे असं लिहिता येईल, 5a+3b/5a-3b बरोबर या संख्येला 2 ने भागतो, दोग गुणोत्तरातील दोग संख्यांना 2 × 4 2 × 4 2×2 2×3=6 म्हणजे 22 × 44 आणि 13 × 26 म्हणजे हे गुणोत्तर आपल्याला असं लिहिता येईल, 5a+3b छेदाला 5a-3b 22/13 हेच गुणोत्तर आपल्याला 22×13 अशा स्वरूपात सुद्धा लिहिता येईल। अशा पद्धतीने दिलेल्या गुणोत्तरावरून पुढील गुणोत्तराच्या किमती आपल्याला काढता येतात।